नमस्कार मी मृदुला हॅलो चोवीस तास आमच्या खास कार्यक्रमात मी आपलं स्वागत करते ये बाले संगों पंते करियर और और या कार्यक्रमामध्ये अगदी बालसंगोपन ते करिअर आणि बँकिंग ते व्यवसाय अशा विविध टप्प्यांचा आपण वेध घेत असतो आज आपण चर्चा करणार आहोत नर्सिंग व्यवसाय आणि नूतनीकरणाचं महत्त्व या विषयावर आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओत आल्या आहेत मंगला अंचल मॅडम विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी मंगला अंचल मॅडम यांचं या खास कार्यक्रमात आपलं स्वागत करते मॅडम आपण आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद You, आता आपले थोडक्यात मी ओळख करून देते गेली पंधरा वर्ष आपण महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या रजिस्ट्रार म्हणून काम पाहत आहात आपण एम एन डेप्युटी रजिस्ट्रार म्हणूनही आठ वर्ष काम पाहिलं आपण टीचिंग स्टाफ होत्या अनेक उत्तम उत्तम नर्सेस आपण घडवल्या आहात त्यांना शिक्षण दिलंय प्रत्यक्ष कामाचा आपल्याला अनुभव आहे पाच वर्ष आपण बेड साईड नर्स म्हणूनही काम बघितलं त्यानंतर डिजिटल एम एन सी आणि एम एन सीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ई गव्हर्नन्स ड्रीम प्रोजेक्टच्या एक महत्त्वाच्या आपण सदस्य आहात एम एन सी डेमोक्रॅटिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आपला महत्त्वाचा सहभाग आहे अत्यंत पारदर्शक आणि दैनंदिन व्यवहारातील निपक्षपातीपणा याबद्दल आपली खूपच ख्याती आहे चला तर या विषयावरती आपण अधिक चर्चा करूया मंगला अंचन मॅडम मॅडम आपण नर्सिंग व्यवसायाबद्दल बोलतो आहे खरोखरच म्हणजे खरं तर सेवाभावी असा हा व्यवसाय आहे आणि अधिकाधिक लोकांनी यात यावं आणि समर्पित भावनेने जेव्हा आपण सेवा करतो पण त्यामध्ये पण आता आपण नूतनीकरण आणलेलं आहे तर हे एकूणच हा व्यवसाय आणि नूतनीकरणाचं काय महत्त्व देण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र त्याचे नूतनीकरण करावे लागते आणि ते प्रत्येक पाच वर्षांनी होतं मागचं नूती नूतनीकरण ब्लॉक होता बारा ते सतरा त्याचं तो संपुष्टात येत आहे म्हणून आता सतरा ते बावीसचा ब्लॉक सुरू होणार आहे म्हणून त्याचं नूतनीकरण करून घेतो आहे आम्ही आणि हे नूतनीकरण सगळं ऑनलाईन होणार आहे आणि ऑनलाईनची प्रक्रिया माझ्या वेबसाईटवर पूर्णपणे लिहिलेली आहे तर ते स्टेप्स फॉलो केले नर्सेसने तर ते त्यांना फार इझी होणार आहे आणि त्यांचा टाईम वाचणार आहे आणि त्यांचं रिन्युअल होऊन जाणार आहे अगदी खरं आहे तर हाँ जो का है, का है? हाँ हा जो परिचारिका व्यवसाय आहे तो काय आहे हा मॅडम जेव्हा नर्सेस किंवा मुली ह्या नर्सिंग ट्रेनिंगमध्ये येतात नंतर त्यांचं प्रशिक्षण करतात कम्प्लीट मग त्यांचं रजिस्ट्रेशन होतं आणि मग त्यांना नर्स म्हट म्हटलं जातं तर हा आहे नर्सिंग व्यवसाय त्यांना नर्सिंग व्यावसायिक म्हणतात आणि मग एकूणच हे जे नोंदणीकरण म्हणता तुम्ही परिचारिकांचं ते कसं होतं आणि ते कशा रीतीनं करावं जरा सविस्तर आपल्या ज्यांना नर्सिंगचा हा कोर्स करायचा सा त्यांना सांगा मॅडम नर्सिंगचं हे आपला नर्सिंगचं नूतनीकरण कसं करायचं ते ते माझ्या वेबसाईटवर गेला तर तिथं स्टेप्स लिहिलेले आहेत ते स्टॉप ते स्टेप्स फॉलो केले तर नूतनीकरण होणार mm -hmm. आहे आणि दॅट इज व्हेरी इजी इझी मेथड आणि ही प्र प्रक्रिया एकदम पारदर्शक आहे परि युजर फ्रेंडली आहे आणि त्याचा नर्सेसला एक इम्पॉर्टंट हे सांगायचं आहे मला तेन यूजर mm -hmm. की त्यांनी त्यांचा युजर आय डी आणि पासवर्ड नेहमी लक्षात ठेवावा कुठेतरी लिहून ठेवावा कारण की इथून पुढे तो त्यांना सतत लागणार आहे अगदी खरं पण म्हणजे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल काउन्सिल डॉट ओ आर जी लक्षात घ्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल डॉट ओ आर जी या वेबसाईटवर आपल्याला जायचंय आणि ज्या तऱ्हेनं मॅडमनी म्हटलेलं आहे की त्याप्रमाणे इझी स्टेप्स तुम्हाला तिथे मिळतील आणि त्या स्टेप्सप्रमाणे पुढे म्हणजे एम एन सी ई गव्हर्नन्स हा जो आता सगळा नवीन भाग सुरू होत आहे ज्यामध्ये आपल्याला अतिशय चांगल्या रीतीनं नर्सिंग बद्दलची माहिती राहील आणि अर्थातच अख्खा महाराष्ट्र आता डिजिटल होतोय त्याच्यामुळे आता ई नर्सिंग हे देखील डिजिटलायझेशनकडे एक पाऊल पुढे टाकताय ही खरोखरच अभिमानास्पद अशी गोष्ट आहे तर ही जी परिचारिका नोंदणी आहे ही सर्वांना आवश्यक आहे का मॅडम येस सगळ्यांना आवश्यक आहे सगळ्यांना नोंदणी करावी लागते जर कोणी विदाऊट नोंदणी काम करतं तर डॅट इज अ क्राईम तर त्यांनी नोंदणी करून घेणं एकदम गरजेचं आहे आणि नोंदणी वेळोवेळी करणे पण गरजेचं आहे एव्हरी फायव्ह इयर्स त्यांनी केली पाहिजे कारण की त्यांना काय म्हणतात लिगल हे मिळत आहे कवरेज दे आर प्रॅक्टिसिंग द प्रोफेशन तर त्यांनी नोंदणी केलीच पाहिजे जेव्हा जेव्हा ब्लॉक येतो तेव्हा तेव्हा अगदी अगदी तर त्याचे काय फायदे आहेत हे जरा सविस्तर सांगा आपल्या नर्सेस नर्सेसला मॅडम आपल्या नर्सेसला त्याच्यामुळे लिगल प्रोटेक्शन मिळतंय आपण रिन्यू आपलं डॉक्यु आपण रिन्यू आपण रिन्यूल करत राहिलो आपलं लायसन्स चालू असतंय आणि त्याच्यामुळे त्यांना लिगल प्रोटेक्शन मिळतंय जसं ड्रायव्हरचं लायसन्स असतं तो ड्राईव्ह करू शकतो विदाऊट लायसन्स ही केलं तसंच आमचं नर्सिंगचं पण आहे नर्सिंगचं रजिस्ट्रेशन हे मी अपडेटेड असलं पाहिजे <laughs> तर कसं म्हणजे कधी करावं त्याला काही स्लॅब आहे का एक Adam, नवीन नर्सेस ज्यांना यायचे आहेत त्यांनी कसं करावं आणि ज्या जुन्या नर्सेस आहे त्यांनी कधी करावं जसं मी तुम्हाला सांगितलं जुना स्लॅब होता आता स्लाब होता होता आता मध्ये संपणार आहे बारा ते सतरा नवीन स्लॅब सुरू होतोय नवीन ब्लॉक सुरू होतोय आता सतरा ते बावीस अच्छा आ, आता ह्या सतरा ते बावीसच्या ब्लॉक मध्ये सगळ्या नर्सेसला त्यांचं नॉलेज अपडेट करायचं म्हणून हा जो ब्लॉक आहे सतरा ते बावीस म्हणजे वर्षाप्रमाणे आहे का म्हणजे कशा तरी आहे पहिल्यापासून मॅडम नर्सिंग काउन्सिल नाईनटीन सिक्स्टी सिक्स मध्ये झालेली आहे तर तेव्हापासून ते ब्लॉक्स त्यांनी तसे पाड पाच पाच अच्छा बरोबर तर आता ते कधी करावं म्हणजे या नर्सेसने आता मॅडम फर्स्ट फर्स्ट जानेवारी टू थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड सेवन्टीनला त्यांनी रिन्युअल करून घेतलं पाहिजे आणि त्याच्यापूर्वी त्यांनी स्मार्ट कार्डला अप्लाय केलं पाहिजे आणि त्या स्मार्ट कार्डला कसं अप्लाय करायचं ती प्रोसेस पण माझ्या मॅडम ही जी प्रोसेस आहे सांगता का कि कार था था। थोड़ी है की काय पुढे असणार आहे म्हणजे त्या थोडी समजावून सांगताना आमची वेबसाईट आहे ती तुम्ही मग अशी सांगितली की डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल डॉट ओ आर जी ती आमची वेबसाईट आहे आणि त्याच्यावर तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील जर तुम्हाला स्मार्ट कार्डला अप्लाय करायचं आहे तर तुमच्या रजिस्ट्रेशनचं हे युजर आय डी आणि युजर नेम वापरायचा आणि नसेल तर त्यांनी तो क्रिएट करायचा आहे क्रिएट केल्यावर अकाउंटमध्ये तुमचे करंट डिटेल्स येतील बरं त्या डिटेल्स तुम्हाला अपडेट करायचे तर ती बी सुविधा त्याच्यात उपलब्ध आहे ते, उपलब ते डिटेल्स तुम्हाला अपडेट करता येतील नंतर त्याच्यात काय डॉक्युमेंट्स अपलोड करायचे अच्छा ते तुम्ही अपलोड अपलोड करायचे आणि नंतर मग ते काउन्सिल व्हेरिफाय करून देणार व्हेरिफाय झाले की पैसे भरायचे ते ऑटोमॅटिकली स्मार्ट कार्ड एप्लिकेशन ला जाईल आणि पंधरा वीस दिवसात तुमचं स्मार्ट कार्ड तुम्हाला मिळेल अच्छा खूपच छान आणि मला तर वाटतं सोपी प्रोसिजर आहे म्हणजे नर्सेसनी घाब घाबरून जाण्याचं कारण नाही आहे की आता हे ई गव्हर्नन्स झालेलं आहे स्कॅनिंग करायचं आहे अपलोड करायचं आहे तर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ही या जर का साईटवरती तुम्ही गेला तर इझी प्रोसिजर्स आहेत आणि त्या इझी प्रोसिजर्सप्रमाणे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत का मॅडम आधी जी प्रोसिजर होती किंवा आता या संदर्भात काही सांगा मॅडम ह्यावेळेस आम्ही स्मार्ट कार्ड पहिल्यांदा इंट्रोड्यूस करतो आहे कारण की वी वॉन्ट टू म्हणजे आम्हाला असं नर्सिंग काउन्सिलला असं वाटतं की बेड साईडला ज्या नर्सेस आहे पेशंटनी hmm. ते कन्फर्म करून घ्यावं हो की आम्हाला केअर जी मिळत आहे सेवा hmm. जी मिळत आहे ती क्वालिफाईड नर्सकडून मिळते किंवा नाही करेक्ट तर हे स्मार्ट कार्ड जर कोणी विचारलं तर नर्सेसनी हे दाखवावं आणि पीपल विल बी सॅटिस्फाईड अँड द केअर गिवन बाय देम विल बी डेफिनेटली अ जेन्युन करेक्ट करेक्ट मला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे वर्ष खरं तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे yes. त्यामुळे नर्सेससाठी खास खास योजना देखील जाहीर करण्यात आलेला आहे तर त्या योजनांविषयी जरा आपल्या नर्सेस मॅडम बस... त्याच्यामध्ये जवळजवळ बारा आम्ही असे बारा गोष्टी केलेल्या आहेत ह्या गोल्डन ज्युबली इयरमध्ये hmm. सगळ्यात पहिले स्मार्ट कार्ड एनवाय हे इंट्रोड्यूस केलेलं आहे मग नर्सेसला सी एन इ करायचंय कारण की नर्सेसचं नॉलेज अपडेट असणं गरजेचं आहे खरं म्हणून प्रत्येक वर्षी त्यांनी पाच पॉइंट घ्यायचे आहेत पूर्ण पाच वर्षात पंचवीस पॉइंट त्यांनी मिळवले पाहिजेत बावीसच्या रिन्युअलला येतील ते बरोबर मग आम्ही लोकांनी नर्सेसला मदत व्हावी म्हणून ई सेवा केंद्राशी टायअप केलेलं आहे जर इफ द्या फाइंडिंग डिफिकल्टी त्यांना काय डिफिकल्टी येत आहे स्वतः करायला तर कॅन गो टेक द हेल्प आणि महा ई सेवा केंद्रामध्ये जे से मेंबर्स आहेत ते देखील त्यांना मदत करू शकतात सगळ्याकडे शासनाने ते सगळीकडे हे उभारलेले आहेत ते केंद्र आणि त्यांची कॉस्ट एकदम मिनिमम आहे सम ट्वेंटी रुपीज आणि त्यामुळे तिथल्या त्यांच्या गावागावाच्या ठिकाणी ते आहेत अगदी खरं आपण आपल्या भावी नर्सेसला किंवा ज्यांना नर्सिंगचा कोर्स करायचा आहे किंवा ज्यांना काही अपडेट करायचं असेल समजा तुम्हाला काही डिफिकल्टीज येत असतील ती साईट ओपन करण्यामध्ये त्यामध्ये इन्फॉर्मेशन भरण्यामध्ये तसं मॅडमनी जसं सांगलं की महा ई सेवा केंद्रामध्ये जायचं अगदी मिनिमम कॉस्टमध्ये तुम्हाला ते अपडेट करून देण्यात येईल त्यामुळे घाबरण्याचं कारण मग आमचे सगळे डॉक्युमेंट स्कॅन केलेले आणि आमच्या काउन्सिल आमच्या इथे नेहमी अशी हे असायची कंप्लेंट की काउन्सिलमध्ये कोणी फोन उचलत नाही कोणी फोन उचलत नाही तर आम्ही आता एअरटेलच्या सोळा लाईन फार महत्वाचं अनेकदा असं होतं खूपदा फोन जातो हो आणि मग कोणी उचलत yes. नाही आणि योग्य ते उत्तर मिळत नाही ना। आता आता आम्ही सोळा लाईन घेतलेल्या आहे आणि असं होणार नाही की फोन इज नॉट आन्सर्ड एक्झॅक्ट इथून पुढे खूप छान माहिती देत आहे मॅडम तुम्ही इथे एक छोटासा आपण ब्रेक घेतो ब्रेक ब्रेकनंतर इतरही आपल्याला महत्त्वाच्या विषयांवरती प्रकाश टाकायचा आहे तर नर्सिंग व्यवसाय आणि नूतनीकरणाचं महत्त्व एम एन सी आणि ई गव्हर्नन्स या अतिशय महत्त्वाच्या विषयावरती मंगला अंचन या मॅडमशी आपण बोलतो आहे आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त झी चोवीस तास आणि हॅल चोवीस तास हॅलो चोवीस तासमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि नर्सिंग व्यवसाय आणि नूतनीकरणाचं महत्त्व या विषयावरती मंगला अंचन या मॅडमशी आपण बोलतो आहे मॅडम हे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त म्हणा किंवा एकूणच आपण ई गव्हर्नन्स किंवा डिजिटल एम एन सीची जी संकल्पना राबवतो आहे त्याचं काय खास वैशिष्ट्य म्हणता येईल मॅडम हे ई गव्हर्नन्स किंवा डिजिटल काउन्सिल याच्यामध्ये वी आर सेव्हिंग द मॅन मटेरियल आणि टाइम करेक्ट तर वी आर सेव्हिंग दिस थ्री थिंग्स आणि नर्सेसला आपल्या ठिकाणी बसून जिथे कुठे आहेत तिथे बसून त्यांची सगळी कामं होत आहेत त्यांना पहिल्यासारखं आमच्या ऑफिसला यायचं नाही आहे नीड नॉट कम टू अवर ऑफिस कारण की गडचिरोली वगैरे इथून येणाऱ्या नर्सेस त्यांना फार डिफिकल्ट होतं इकडं मुली अशा तरुण मुली असायच्या लहान वय वय पण एवढं काय नाही आहे त्यांचं अठरा वीस वयाच्या त्यांना मुंबई नवीन शहर आहे त्यांना कुठे सगळा प्रॉब्लेम असायचा पण आता ते सगळं थांबलेलं आहे या निमित्तानं ते डायरेक्टली तुम्हाला अप्रोच करू शकतात आणि अतिशय पारदर्शीपणे सुद्धा तुम्ही त्याची स्क्रटिनी करता हे खूप चांगलं आहे सगळ्यांनी लक्षात ठेवावं म्हणजे मॅडमनी जसं आणलं की अगदी महाराष्ट्रातल्या दुर्गम भागामध्ये मग अगदी गडचिरोली असे का कुठे अनेकांना वाटतं की हा सेवाभावी जो व्यवसाय आहे नर्सिंगचा हा आपण करावा मात्र मुंबईत येणं आणि त्या संदर्भातली माहिती मिळवणं आणि कुठे राहायचा हा प्रश्न असतो परंतु हे एक फार महत्वाचं झालं ई गव्हर्नन्सला घाबरून जाऊ नका डिजिटलला घाबरून जाऊ नका तुम्ही तुमचं नाव नोंद नोंदणी करा तुमच्या नावाची आणि अर्थातच लागली अगदी वेळातच तुम्ही त्यांची दखल घ्याल आणि yes. निश्चितच असतो तुम्हाला बोलवण्यामध्ये अतिशय उत्तम अशी ही गोष्ट आहे ते एकूणच आता परिचारिकांची नोंदणी कशी होते ही एक पुन्हा सांगा मॅडम त्याच्यामध्ये पण स्टेप्स आहेत बरं ते स्टेप्स मी तुम्हाला आता सांगते हां आमच्या साईटवर गेला की रजिस्ट्रेशन याच्यात जायचं रजिस्ट्रेशन सेक्शनमध्ये तिथे अकाउंट क्रिएट करायचा मग तुम्हाला एक यूजर आय डी मिळेल तिथं तुमचं ने युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट होणार आहे मग ते ते पासवर्ड युजर आय डी आणि ते तुमचं नाव वगैरे त्यांनी तुमचा अकाउंट क्रिएट झाला की तुम्ही तिथं असं आमच्या साईटवर गेलात आमच्या वेबसाईटवर तिथं लिहिलेलं आहे रिनिवल त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की ते सगळे फॉर्म्स ओपन होतात आणि जे काय तुम्हाला भरायचं आहे जे काय अपलोड करायचं आहे ते तुम्ही सगळं अपलोड केलं तर तुम्हाला तिथे सेव्ह बटन आहे ते सेव्ह बटन दाबलं की तुमचं सगळं सेव्ह बटन दाबल्यावर मग तुम्हाला सगळे तुमचे डिटेल्स दिसतील मग तुम्हाला, तुम्हाला, hmm. तुम्हाला एक क्लिक येईल त्याच्यामध्ये पेमेंटचं क्लिक येतं आहे ओके आणि ते पेमेंटचं क्लिक आलं की तुम्ही क्लि पेमेंट करायचं आणि त्याच्यानंतर तुमची रिन्युअल स्लिप नि दिसते तुम्हाला आणि ती तुम्ही डाउनलोड म्हटलं की ती स्लिप डाउनलोड होते आणि तुमचं रिन्युअल प्रोसेस कम कधीतरी कोणाला तरी तुम्ही भी विचारूनही करू शकता परंतु एकदा ही एकूणच प्रोसिजर जर का समजली तर ही अतिशय सोपी प्रोसिजर आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही तर एकूणच या संदर्भात एम एन सीमध्ये नेट बँकिंगचा उपयोग आपण असा क कर, कसा करता येऊ शकतो मॅडम नेट बँकिंग हे तर डिमॉनिटायझेशन आठ नोव्हेंबरपासून सुरू झालं पण आमचं त्याच्यापूर्वीपासून टू ऊजंड आर डुईंग अवर कॅश कॅशलेस वाव सगळं काय नेट बँकिंगने आमच्याकडे सगळ्या फीज आम्ही गोळा करतो ही संकल्पना किंवा हे विज्युअलायझेशन हे तुम्ही दोन हजार बारामध्येच केलं होतं हे खूप चांगलं झालं निमित्ताने कॅशलेस yes. तर कुठे त्या कुट बँकिंगचा उपयोग होऊ शकतो कुठल्या क्लॉज ला, ला होऊ शकतो ते सांग मॅडम असं आहे की आमच्या फीज असतात वेगवेगळ्या फीज आहेत त्या फीज तिथं चलन वगैरे आहेत आमचे तिकडे जाऊन ते चलन वगैरे भरले फीज तुमची तिकडे भरली जाती त्याची इंटिमेशन आम्हाला संध्याकाळपर्यंत होते आणि मग पुढची प्रोसेस सुरळीत होऊन जाते अरे वा खूप अच्छा म्हणजे आता या ज्या येणाऱ्या नर्सेस आहेत त्यांना थोडक्यात तुम्ही काय सांगाल की कशा तऱ्हेनं हा उपयोगी आहे हे नूतनीकरण मॅडम हा नूतनीकरणामुळे तुम्हाला तर एक लिगल प्रोटेक्शन तुमचा व्यवसाय हे करायसाठी मिळणारच आहे बाकी तुमचं नॉलेज अपडेट होणार आहे कारण की इथून पुढे तुम्ही सी एन ई करणार आहे आणि त्या सी एन ईमधून नॉलेज अपडेट होणार आहे तुम्ही नक्कीच एफिशियंट नर्सेस बनणार तुम्ही आहातच आणि जास्ती एफिशियंट नर्सेस तुम्ही बनणार आहात तर हे सगळं तुमचं अब अपग्रेडेशन होणार आहे अपग्रेडेशन होणार आहे आणि ओव्हरऑलच डेव्हलपमेंट या निमित्तानं होईल आणि ई गव्हर्नन्सकडे हे जी काही वाटचाल होते है ही खरोखरच कौतुकास्पद आहे आणि तुम्ही तर म्हणता की गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही ह्याच्यावरती विचार करताय या महत्त्वाच्या विषयावरती अजून आपल्याशी बोलायचं आहे मात्र आता वेळ आहे का ब्रेकशी कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त झी चोवीस तास हॅलो चोवीस तासमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत नर्सिंग व्यवसाय आणि नूतनीकरणाचं महत्त्व हा आपला आजचा खरं तर महत्त्वाचा विषय आहे आणि एम एस सी म्हणजे नर्सिंग काउन्सिल जी आहे महाराष्ट्राची आणि त्यामध्ये असणारं ई गव्हर्नन्स आणि आपल्याला तर माहिती आहे की हे सध्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे त्यानिमित्तानं नर्सेसला हे डायरेक्ट तुम्ही ई गव्हर्नन्सचा सहाय्यानं मदत घेऊ शकता कितीतरी ते त्याचे फायदे उठवू शकता एकूणच या काउन्सिलविषयी या वेबसाईटविषयी मॅडमला मी पुन्हा एकदा विचारते की मॅडम आपली एकूणच वेबसाईट जी आहे महाराष्ट्र काउन्सिलची ती आपल्या नर्सेसला किंवा भावी नर्सेसला पुन्हा एकदा सांगा आणि एकूणता इझी स्टेप्स कशा असते महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची वेबसाईटचा ॲड्रेस आहे डब्ल्यू 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 महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल डॉट ओ आर जी डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल डॉट ओ आर जी तुम्ही जेव्हा ही साईटवर जाल तेव्हा ती साईट ओपन होईल त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन सेक्शनमध्ये जायचं रजिस्ट्रेशन सेक्शनमध्ये गेल्यावर तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचं आहे आणि अकाउंट क्रिएट केल्यावर तुम्हाला यु आय डी म्हणजे युजर आय डी युजर नेम पासवर्ड अकाउंट क्रिएट जे करायचंय त्याच्यामध्ये काय आहे हे जरा सांगत त्या फॉर्म आहे त्याच्यामध्ये नाव ते विचारतात तुमचं आणि तुमचं नाव विचारताय आणि तुमचं काय दुसरं एक पासवर्ड वगैरे असं हे सगळं नाव आणि एक पासवर्ड एवढं जरी आणि मग तो कन्फर्म पासवर्ड केला की तुमचं अकाउंट क्रिएट क्रिएट झाला नंतर अकाउंट क्रिएट झाल्यावर तिथं आमच्या वेबसाईटवर तिथं लेफ्ट साईडला एक बटन आहे तिथं रिन्युवल तुम्ही ऑप्शन क्लिक करायचा आहे रिन्युवल ऑप्शन रिन्युवल ऑप्शन केल्यावर तिथं एक फॉर्म येतो बरं तो फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म भरल्यावर मग त्याच्यात काय काय डॉक्युमेंट्स एक दोन डॉक्युमेंट्स अपलोड करायचे तुमचा ॲड्रेस जर बदललेला असेल तर तो अपडेट करायचा आहे आणि नंतर सेव्ह बटन दाबायचं आहे सेव्ह बटन दाबल्यावर तुमचा तुम्हाला पूर्ण व्ह्यू होईल तो पूर्ण ॲप्लिकेशन आणि तो ॲप्लिकेशन व्ह्यू झाल्यावर तुम्ही पेमेंटची हे ओपन होईल तुम्हाला तिथे तुम्ही पेमेंटची क्लिक दाबा आणि नंतर तुम्हाला ती पेमेंट झाल्यावर तुम्हाला रिसिट दिसेल रिन्यूलची स्लिप दिसेल आणि मग तुम्ही जर डाउनलोडला गेलात तर ती स्लिप तुम्हाला रिन्यूलचं प्रोसिजर इज कंप्लीट आहे व्हेरी गुड आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आलाच कुणाला तर तिथं आमच्या वेबसाईटवर लाईफ सपोर्ट आहे हा हे सगळ्यात महत्वाचं किंवा कंझ्युमर रिलेशन मॅनेजमेंट असं आहे व्हेरी गुड तुम्ही तिकडे जाऊन तुमची क्वेरी टाका यू विल बी अटेंडेड अटेंडे व्हेरी गुड म्हणजे फोन नंबर टाकायचा लाईफ सपोर्ट मध्ये तुमचा नंबर टाका किंवा yeah, तुमचा का yes. कि जो काही प्रश्न असेल तर तुम्हाला लागलीच तुमच्या uh, जे काही शंका असतील त्याचं ah. निरसन कर आणि शिवाय आमच्या सोळा टेलिफोन नवीन लाईन्स आहेतच

की ह्या कायद्याची आम्ही अंमलबजावणी करतो थ्रू दिस लाईफ सपोर्ट तर जे काय प्रॉब्लेम असतील दे हॅव टू राईट टू वी विल गेट बॅक टू दे अगदी मंगला मॅडम तुम्ही अतिशय महत्त्वाची माहिती दिली आणि खरं तर नर्सिंगचं क्षेत्रच असं आहे की सेवाभाविक क्षेत्र आहे आणि तुमचा देखील हा जो एक भाव आहे की आपल्या नर्सेसला जास्तीत जास्त सेवा द्यावी की उत्तमोत्तम नर्सेस निर्माण व्हावे या निमित्ताने त्याबद्दल आपलं खरंच कौतुक खूप अभिनंदन आणि आपण आला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद हेलो चोवीस तास या आमच्या विशेष कार्यक्रमात आज आपण इथंच थांबूया पाहत रहा फक्त जी चोवीस तास आणि रहा एक पाऊल पुढे नमस्कार जी चोवीस तास राहा एक पाऊल पुढे